UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. राज्यात 9 वाजेपर्यंत 6.61% आणि झारखंडमध्ये 12.71% मतदान. सर्वाधिक गडचिरोलीत 12.33%, तर धाराशिवमध्ये सर्वात कमी मतदानाचा टक्का. देवेंद्र फडणवीसांसह कुटुंबियांकडून मतदान, तर शरद पवार, अजित पवारांसह युगेंद्र पवारांनी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. अक्षय कुमार, रितेश देशमुखसह जंगलियाकडून मतदान, तर सोनाली कुलकर्णी आणि फरहान अख्तरनेही बजावला मतदानाचा हक्क. धुळ्यामध्ये भाजप आणि वंचित कार्यकर्त्यांमध्ये राडा, पैसे वाटपाच्या संशयावरून कार्यकर्ते भिडले, राडा करणारे पोलिसांच्या ताब्यात. नांदगाव मनमाड रस्त्यावर सुहास कांदे आणि समीर भुजबळांच्या समर्थकांमध्ये राडा, कांदेंनी काही मतदार डांबून ठेवल्याचा समीर भुजबळांचा दावा, आम्हाला वेठीस धरलं जात असल्याचा मतदारांचा आरोप. परळीमधल्या धर्मापुरी बूथवर बोगस मतदानाचा पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुखांचा आरोप, राजेसाहेब देशमुखांच्या आरोपांमुळे मतदान केंद्रावर गोंधळ. छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातील रामनगरमध्ये मतदानावर बहिष्कार, पायाभूत सुविधा नसल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक. बारामतीचे लोक चांगल्या मतांनी मला विजयी करतील, सकारात्मक चित्र असेल. मतदानानंतर अजित पवारांची प्रतिक्रिया, बारामतीमध्ये अजितदादा विरुद्ध पवार गटाचे युगेंद्र पवार अशी लढत. बारामतीकर पवारांना विसरणार नाही, 23 तारखेला बारामतीसह महाराष्ट्रात तुतारी वाजेल, युगेंद्र पवारांकडून विश्वास व्यक्त, तर प्रत्येक बूथवर जाऊन पाहणी करणार युगेंद्र पवारांची माहिती. धुळ्यामध्ये 500 महिला एकाच वेळी मतदानाला, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान गरजेचं असल्याचं सांगत महिलांचा सकाळी मतदान करण्याचा उद्देश. जळगाव जामोद मतदारसंघात स्वराज्य पक्षाच्या उमेदवारावर हल्ला, प्रशांत डिक्कर गंभीर जखमी, उपचार सुरू. अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराच्या गाडीवर गोळीबार, मतदारांना भेटून परतताना दुचाकीवरून 5 जणांनी भाऊसाहेब कांबळेंच्या दिशेनं गोळ्या झाडल्या. व्हॉईस नोटमधील आवाज ऐकवत सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंवर बिटकॉईन घोटाळ्याचा आरोप, माजी IPS अधिकारी रवींद्रनाथ पाटलांचा दावा, भाजप आक्रमक. ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि पटोलेंचाच, बिटकॉईन संबंधित रवींद्रनाथ पाटलांच्या आरोपांनंतर अजित पवारांची प्रतिक्रिया. UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.